नमस्कार, मी रुपेश कुमार जगन्नाथ चौधरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे प्लांट पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये आहे, आचार्य पदवी स्वीकार. सो तुम्ही इथं बघू शकता विविध प्रकारचे जैविक बुरशीनाशक व जैविक खते यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. हे वेगवेगळ्या पद्धतीचे जैविक खते आहेत व बुरशीनाशक आहे. त्यामधून सर्वात प्रथम आपण सांगणार आहोत ट्रायकोडर्मा, हे जैविक बुरशीनाशक आहे. ॲक्च्युली जे झाडांवरती किंवा ब्रज पिकांमध्ये मर रोग येते किंवा बुरशी मुडकूज रोग येतात, म्हणजे जमिनीला जमिनीत जे वास्तव करणारी रोगकारक बुरशी असते ते जमिनीमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे व विविध पिकांवरती रोग मर रोग आहे, मुडकूज झाला, अशा विविध प्रकारचे रोग आणत असते. तर त्याच्यावर उपयुक्त म्हणून आपण जैविक बुरशी म्हणून वापरत असतो. ॲक्च्युली हे ट्रायकोडर्मा काय, हे जैविक बुरशी आहे, हे जमिनीत बी वास्तव करते आणि तिची वाढ जलद गतीप्रमाणे होते. तर जे जमिनीत वास्तव करणारे जे रोगकारक बुरशी आहेत त्यांच्यावरती ती मात करते. ती पण एक जमिनीमध्ये असते. तर जमिनीमध्ये आपण ह्या प्लेटद्वारे पाहू शकतो. एक जसं ह्या प्लेट, ही आपल्याकडे कल्चर प्लेट आहे, या प्लेटद्वारे आम्ही तुम्हाला सांगू शकतो की ही ट्रायकोडर्माची ग्रोथ आहे मधातली. आणि बाकी जे साईडला तुम्हाला तीन बीड्स देत आहेत हे फुजारियमची ग्रोथ आहे. फुजारियम ही एक रोगकारक बुरशी आहे जे जमिनीमध्ये वास्तव्य करते. यामधून सांगू इच्छितो आम्ही की याची कार्यप्रणाली अशी आहे की याची वाढ जलद गतीप्रमाणे होते आणि हे विविध प्रकारचे अँटीबायोटिक्स सिक्रेट करते, म्हणजे त्याला आपण टॉक्झिक सबस्टन्स म्हणू. जे इतर रोगकारक बुरशी असते त्यांना ते धोकादायक असते किंवा ते टॉक्झिक असते, जे करून त्यांची वाढ होत नाही. म्हणजे संभवतः जे रोगकारक बुरशी आहे त्यांची वाढ झाली नाही, अर्थातच रोगकारक जे बुरशी आहे ते संभव त्यांची कमी होते आणि झाडांमध्ये रोग होण्याची जी क्षमता आहे ते कमी होते, म्हणजे रोगाला बाधा घालू शकतो. याची वापरण्याची पद्धत आणि डोस सर? याची वापरण्याची पद्धत असं आहे, याच्या तीन फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. एक तर म्हटलं तर पावडर, दुसरं म्हटलं तर लिक्विड आणि तिसरं हे कॅप्सूल या प्रमाणात दिलेले आहे. असे तीन प्रकार दिलेले आहेत. यामध्ये सर्वात प्रथम आपण पावडर बघूया. जर तुम्हाला ट्रायकोडर्मा पावडर वापरायचं असल्यास 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या पद्धतीने तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता. जर तर तुम्हाला लिक्विड म्हणजे द्रावण या प्रमाणात वापरायचं असलं किंवा फॉर्ममध्ये वापरायचं असलं तर हे 15 ते 20 ml प्रति किलो बियाणे या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला ड्रेंचिंग करायचं असेल, हे झालं बीज प्रक्रिया, जर तुम्हाला ड्रेंचिंग म्हणजे झाडाच्या बुंध्या लगत वापरायचे झाले असल्यास तुम्ही जे पेरिनियल क्रॉप असतात जसा आंबा, चिकू, गावा किंवा संत्रा, त्यामध्ये जर मूळ रोगाचा किंवा मुडकूज रोगांचा प्रादुर्भाव असल्यास तुम्ही याची ड्रेंचिंग करू शकता, म्हणजे डायरेक्ट मुळालगत तुम्ही त्यामध्ये ड्रेंच करू शकता. तिसरा म्हणजे आता नवीन हे नूतन टेक्नॉलॉजी आहे, यामध्ये आम्ही कॅप्सूल तयार केलेले आहेत. यामध्ये जे सेल कंटेंट आहे ॲज कम्पेअर टू ड्राय आणि लिक्विड याच्यामध्ये सेल कंटेंट जास्त असते. हे काय करायची, एक कॅप्सूल 100 ml पाण्यामध्ये विरघळायची आणि त्यामधले व्यवस्थित विरघळून झाल्यानंतर 15 ते 20 ml प्रति किलो बियाणे या पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता बीज प्रक्रिया करीता. म्हणजे एक गोळी तुमच्या 5 किलो बियाणा सफिशियंट आहे किंवा उपयुक्त आहे. तर याचे म्हणजे बेनिफिट्स आहेत ट्रायकोडर्मा? बेनिफिट्स असे आहेत, काय काय म्हणजे बेनिफिट्स आहेत? बेनिफिट्स असे म्हणजे टोटली नॅचरली आहे, ऑर्गॅनिकली आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकलचा वापर होत नाही, म्हणजे त्यामुळे हे इको फ्रेंडली आहे, वातावरणात सुटेबल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वस्त भावात आपल्याला उपलब्ध आहे. कुठेही तुम्हाला कृषी केंद्र किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक विभागामध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये अव्हेलेबल आहे. कृषी महाविद्यालयामध्ये कोणते कोणते डिसीजेस आहेत, जसे सॉइल बॉर्न पॅथोजन आहे त्यामध्ये मर रोग आहे, मुळता मुडकूज आहे किंवा डॅम्पिंग आप याला कोल्ड म्हणजे बियाणे कोंडमंडले म्हणतो आपण, असे जमिनीलगत जे विविध प्रकारचे रोग आहेत त्यांच्यावर तर उपयुक्त हे मात्र.